बघू शकताय 10 मिनिटांमध्ये 200 वडे तयार झालेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गणित तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहोत नवी मुंबई उल्वे सिटी मधला फेमस वडापाव। ऍक्च्युअली आपण 2 ते 3 व्हिडिओ फूड रिव्ह्यू केलेले आहेत, त्याच्यानंतर खूप सारे आपल्याला कमेंट्स येत होत्या की या दादांचा आपल्याला ॲड्रेस दिलेला की इथे खूप फेमस असा वडापाव भेटतोय। तर आम्ही विचार केला की एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवायलाच पाहिजे म्हणून। तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा। आणखीन दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे या फेमस वडापावची रेसिपी सुद्धा बघायला भेटेल, कशा प्रकारे हे वडापाव बनवतात हे सर्व प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। जर ऑलरेडी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा, नक्कीच करा। फॅमिली आहे यांच्याकडे म्हणजे फेमस वडापाव भेटला जाते, तर आज आपण त्यांच्या घरी आलो खास रेसिपीसाठी। इथे ताई आहेत, ताई नमस्कार। नमस्कार आहे। नमस्कार। इथे काका आहेत, नमस्कार। नमस्कार दादा। नमस्कार। तर आता आपण जाणून घेऊया या रेसिपीचा राज। आणि इथे तुम्ही सर्वात अगोदर पहिलं बघताय तुम्ही इथे बटाटा पूर्ण मॅश करतात। मग आई तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकता एकदा तुम्ही हा बिझनेस केव्हापासून स्टार्ट केला, म्हणजे तुम्ही किती वर्ष झाली वडापावचा धंदा करताय? आता मी वडापावचा धंदा करते 1 वर्ष झाली। 2 रुपयापासून वडापाव होता माझ्याकडे। अरे बापरे, 2 रुपयाचा वडापाव होता तेव्हापासून? तेव्हापासून मी बनवते। अच्छा अच्छा अच्छा। याच्या अगोदर कुठे? उल्वेमध्येच होता। उल्वेमध्ये गावात, गावामध्ये होता। मग नंतर ही उल्वे सिटी बनली, इथे गाव उठला सिटी मध्ये। आता तुम्ही इथे इथे आलो, इथे करतो धंदा। 2 वर्ष गॅप पडली। 2 वर्ष गॅप पडली। तर मग दिवसाला तरी पण किती वडापाव जातात तुमच्या इथे? आता आम्ही दिवसभर करत पण आमचं 500 वर आम्ही रोज करतो। 500 डेली वडापाव संध्याकाळी? हा संध्याकाळी 5 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत चालते। बघा इथे आता उचल बनणार आहे वडापाव साठी। तर आता आपल्या समोर दादा आहे, जरा दादाला पण 2-3 प्रश्न विचारूया। दादा आपल्या या स्टॉलचा टायमिंग काय असणार? 5 ते 9 वाजेपर्यंत। 5 ते 9 वाजे। मग तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला एकदा सांगू शकताय हा तुमचा स्टॉल 7 दिवस मग असं कोणत्या दिवशी बंद असतंय? रविवार आणि बुधवार। रविवार आणि बुधवार बंद असतं? बंद। तर मित्रांनो रविवारी आणि बुधवारी हा स्टॉल बंद असते आणि इतर दिवस चालू असते। 5 वाजता स्टार्ट होते, 9 वाजेपर्यंत असते रात्री। तर चला मित्रांनो कंटिन्यू। आता दादा आपण वडापाव, तुमचे जे स्पेशल वडापाव आहेत त्याची एकदा रेसिपी दाखवणार, कसे बनवतात ते? ओके दाखवतो। तर चला मित्रांनो कंटिन्यू। तर तुम्ही इथे बघू शकतात कोथिंबीर पण एकदम फ्रेश अशी दिसते, म्हणजे असं नाही की तुम्हाला वडापाव देतात तर काय पण असं यूज करून देतील। एकदम जसं आपण घरात जेवणासाठी यूज करतो तीच कोथिंबीर घेतली, एकदम फ्रेश आहे। टेस्टी वडापावचं सिक्रेट म्हणजे याच इन्ग्रेडियंटपासून स्टार्ट होते। एकदम फ्रेश जेव्हा आपण यूज करणार तर वडापाव पण तेवढंच टेस्टी होणार। तर नमस्कार ताई। नमस्कार। तर ताई ना आता वडापाव बनवण्यासाठी उसल लागणार पहिले आपल्याला, तर उसलसाठी पेस्ट बनवतात आणि पेस्टसाठी बघा तुम्ही इथे बघू शकता मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे आणि लसूण घेतलं आहे। मित्रांनो आता ना ही पेस्ट काढलेली आहे बाहेर, तुम्ही बघू शकताय तेल गरम झालेलं आहे। सर्वात अगोदर ताईने टाकले राई, राई फ्राय झाल्यावरती ताईने टाकली त्याच्यामध्ये हळद आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकताय पेस्ट टाकलेली आहे आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे जवळ आपल्याला किती टाइम फ्राय करायचं? 5 ते 6 मिनिटं मित्रांनो फ्राय करायची आहे। मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो फायनली आता पेस्ट पण रेडी झालेली आहे। तर चला मित्रांनो आता कंटिन्यू राहा, आता आपण बघून घेऊया वडापावची उसल कशी बनवली जाते। जी आता पेस्ट बनवली ना त्या बाबांनी बटाटा मॅश केलेला आहे त्याच्यामध्ये टाकलेली आहे। आणि सुगंध मित्रांनो काय भारी निघालेला आहे, अप्रतिम सुगंध ना स्नेहा, काय बोलता आई? तिथं आम्ही वडापावबद्दल टाकला नाही जात का आजोबा, तिथे लोकांना तिकडे वास आला आम्हाला, आम्ही वडापाव खाला। खरंच कारण सुगंध एवढा भारी आहे ना, आई बोलताना खरं बोलतात कारण खरंच जबरदस्त सुगंध निघालेला आहे। आणि माझी आता इच्छा अशी झाली का कधी फ्राय होतात आणि कधी आपण टेस्ट करतोय।
तर या बिल्डिंगच्या खालीच दादांचा स्टॉल आहे. आणि दादा तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगू शकता तुम्ही ऑर्डर वगैरे घेताय का? ऑर्डर घेतो, 200 पुढे असली तर मी ऑर्डर घेतो. अच्छा, म्हणजे कोणते कोणते भागामध्ये तुम्ही ऑर्डर घेऊ शकता? आता या सर्व सेक्टरमध्ये. सेक्टर म्हणजे ओलवेमध्ये? ओलवे सिटीमध्ये. जवळपास गाव आहे तसे आले तर देतो आम्ही. हां, आले तरी पण जवळजवळ किती ऑर्डर पाहिजे तेव्हा तुम्ही घेणार? 200 पुढे असेल तर मी ऑर्डर घेतो. 200 पुढे 1200 असली तरी चालेल. तरी पण नॉर्मली 200 असली तरी तुम्ही घेणार. तर मित्रांनो, कोणालाही जर तुम्हाला वडापावची ऑर्डर द्यायची असेल, जसं स्क्रीनवरती नंबर दिसतोय, हा व्हॉट्सअप नंबर आहे ना दादा? तर या व्हॉट्सअप नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आता आपल्याला काय करायचं आहे आणखीन याच्या पुढे? त्यांनी झाली उचल, आता पूर्ण झालेली आहे, आता रेसिपी पूर्ण झालेली आहे. ॲक्च्युली आपण कधीच विचार नाही करत जेव्हा आपण वडापाव खातो, म्हणजे आपण फक्त वडापाव खाऊन जातो, पण जेव्हा त्याची मेहनत आम्ही आज पहिल्यांदा बघतोय, खरंच मला माहिती नव्हतं की एवढी मेहनत असते. कारण जेव्हा आम्ही आलो, एक तास झाला, एक तासपासून त्यांचं कंटिन्यू काही ना काही चालू आहे आणि अजून पण प्रोसेस आहे. बोलतात की अख्खा दिवस पण जातो आहे वडापाव बनवण्यात. खरंच इतकी म्हणजे मेहनत बोलतात ना, आणि फॅमिलीमध्ये मेहनत ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण आता आपल्याला या जनरेशनमध्ये खूप कमी असं बघायला मिळतं की पुन्हा फॅमिली एक बिझनेस स्टार्टअप करतात आणि ते कंटिन्यूस करत राहतात. खरंच खूप चांगला वाटतो आहे, कारण फॅमिलीमध्ये बिझनेस करणं म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये तुम्हाला जे कमी बघायला भेटेल. आम्ही स्वतःहून बघतो आहे, खूप चांगला वाटतो आहे. आणि मला एक गोष्ट खूप चांगली वाटली आहे, इथे प्रत्येक जी क्वालिटी इन्ग्रेडियंट आहेत जे घेतले ते खूप चांगले क्वालिटीचे घेतले. असं नाही की तुम्हाला काहीतरी म्हणजे देतात. म्हणजे कसं असते बघा, बटाटा ना खूप क्वालिटीचा असतो आहे, छोटा मोठा मोठा, त्याच्यात एकदम सर्वात बेस्ट क्वालिटीचा हे लोक बटाटा यूज करतात. खूप चांगली गोष्ट आहे आणि हेल्थसोबत काहीच कॉम्प्रोमाइज नाही करत, म्हणजे सगळं चांगले क्वालिटीचं देतात, तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून आम्हाला वाटते की तुम्हाला एकदा नक्की हे वडापाव टेस्ट करायलाच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता फायनली आता उसल झालेली आहे आणि आता सुरुवात करतात ते वडे बनवायची. तर हे बघा, दादा आणि बाबा एका साईडला असे म्हणजे वडे करतात. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय 10 मिनिटांमध्ये 200 तयार झालेले आहेत आणि ते पण एका शेपमध्ये तुम्ही बघू शकताय. मग दादा, तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगू शकताय आता तुम्ही हा जो मटेरियल एवढा बनवलाय, हे एवढ्या मटेरियलमध्ये किती वडे बनतील? अंदाजे 600. 600? 600. तर मित्रांनो, हे तुम्ही मटेरियल बघते ना, याच्यामध्ये सर्व टोटल 600 वडे बनतील. मग आता पुढची प्रोसेस काय दादा? पुढची प्रोसिजर आता असं, हे सर्व झाल्यानंतर 4:30 खाली स्टॉल आहे, तिथं आपण पुढची प्रोसिजर चालू राहील. ते ह्या बिल्डिंगमध्ये राहतात दादा आणि या बिल्डिंगच्या समोरच हा स्टॉल आहे वडापावचा. तर मित्रांनो, आता आपण स्टॉलवरती आलो, बिल्डिंगच्या खालीच स्टॉल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आता आईने वड्यांचा जो बेसन असतो ना तो बनवण्यासाठी घेतलेला आहे. तर काय काय टाकलेलं आहे याच्यामध्ये? आता याच्यामध्ये सोडा टाकला. सोडा टाकलेला आहे, बेसन टाकलेलं आहे, मग त्यानंतर सोडा टाकलेला आहे आणि आता काय टाकते? आता चवीनुसार मीठ टाकतात. बघा, आता तुम्ही बघताय बेसनमध्ये पाणी मिक्स केलंय. पूर्ण असं घट्ट करायला लागेल का पातळ करायला लागेल? नाही, आता घट्ट घट्ट आहे ना. हा हा, पातळ करायला लागेल. ओके, असं करायचं आहे. अच्छा, म्हणजे वरा टाकायचं आहे. अच्छा अच्छा, आता हा रेडी झालाय का? अजून याला नाही झाला, अजून थोडा आहे, थोडा फिर होतोय, अजून थोडा फिर जास्त आहे ना, मग त्याला टाइम लागते ना. तर हे बघा मित्रांनो, आता बेसन पण रेडी झालेलं आहे आणि हे इथे वडे तुम्ही बघताय, तुम्ही बघू शकताय आणि इथे बेसन रेडी केलेलं आहे आणि इथे शेगडीवरती कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आता आई काढणार आहेत वडे. पलटी वगैरे किती टाइमात करतात? आता 5-6 मिनिटात पलटी करतो. जसं जसं आता टाइम होते तसं जसं आता पब्लिक पण येईल आणि थांबलेली पण आहे ते बघा, आणि खूप जण येऊन रिटर्न गेले सुद्धा ना, नंतर येणार. तर मित्रांनो, आता 20-25 वडापाव झाले आणि आता तुम्ही बघू शकताय मिरची वडापाव सोबत खाण्यासाठी मिरची फ्राय झाली. फक्त 1/2 सेकंदमध्ये मिरची फ्राय.
पार्सल असे याच्यामध्ये देता का तुम्ही? तर हे बघा मित्रांनो, जवळजवळ 25 ते 30 वाडे कारलेले सगळे फिनिश, किती फक्त जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांमध्ये। तर हे बघा मित्रांनो, एक कढई संपलेली, आता हे दुसरी कढई, आता टोटल 28 काढलेत ना? 28 काढलेत। आणि आई तुम्ही आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकता हे जे तुम्ही वडे चालताय हा काम तुम्हीच करताय का? हां, हे मिक्स करतो, मिक्स करतो। बघा इथे दादा आहेत, नमस्कार दादा। दादा, तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला सांगू शकता तुम्ही इथे कधीपासून वडापाव खायला येतात? बरेच दिवस झाले, सगळे गावाला माझे मित्र तिकडे, बरेच दिवस आहेत। बरेच दिवस हो। मग टेस्ट बद्दल काय बोललात? खूप छान, खूप छान। मग आपल्या व्ह्यूअर्सला, जी माझी युट्यूब फॅमिली आहे जी तुम्हाला बघताय आता, त्यांना काय बोलणार तुम्ही? यायला पाहिजे का एकदा टेस्ट करायला? पाहिजे यावं। आमची बारकी बहीण इकडे मेहनत करते, खूप छान बनवते। आमचे मित्र आहेत, खूप चांगलं बनवतात ते, टेस्टी एकदम। जसं पुण्यामध्ये सगळं फेमस आहे इकडं, तसं इथं फेमस व्हावं आमच्या ताईचं, आमच्या बहिणीचं। ठीक आहे, त्यांना मी शुभेच्छा। खूप सुंदर टेस्ट आहे। आणि इथे तुम्ही बघता इथे काका आहेत। काका नमस्कार। हां बोला काका। तुम्ही या स्टॉलवरती वडापाव खाण्यासाठी, जसं या स्टॉलचं तुम्हाला तर माहिती आहे खूप फेमस आहे वडापावच्या नावाने, म्हणजे खूप टेस्टी वडापाव भेटतात, मग तुम्ही माझ्या व्ह्यूअर्सला सांगू शकता तुम्ही इथे केव्हापासून येते वडापाव खाण्यासाठी? आता आमचं गाव उठल्यापासून आम्ही जवळजवळ 15 वर्ष यांचे वडापाव खातो। 15 वर्ष आता इथं आल्या, गाव एअरपोर्ट पासून उठल्यापासून जवळजवळ 5 वर्ष झाली। नेहमी आम्ही म्हणजे पार्सल नेतो, कधी कधी इथे खातो। वडापाव बोललात ना, एक नंबर। अशी टेस्ट बोला ना आमच्या भागामध्ये नाही। तुम्ही 15 वर्ष झाली तुम्ही वडापाव खाते, मग तुम्हाला टेस्ट बद्दल काय बोलणार? म्हणजे असं काही चेंजेस वगैरे कधी? काहीच नाही, आम्ही कुठे गेलो तो आमच्या विलास म्हात्रे यांचा वडापावचा आहे ना, नेहमी आठवण काढतो। हा, नेहमी म्हणजे आता माझ्या मुलाचा साखरपुडा नेला तेव्हा 200 वडापाव मी इथून नेले पार्सल 14 तारखेला। 200 वडापाव नेले त्यांचे। त्यांना सांगितलं आम्हाला अर्जंटली पाहिजे, 10 वाजता कम्प्लिटली आम्हाला ऑर्डर दे। मग तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय बोलणार? एकदा इथे येऊन नक्की ट्राय करायला या, आणखी तुम्ही एकदा टेस्ट करून बघा। तुम्ही हा वडापाव खाल्यानंतर कुठेच खाणार नाही। काय बोलतोय, काय नाव तुमचं? काका विठ्ठल पारगावकर आपलं नाव। विठ्ठल पारगावकर दादा आहेत आपल्या सोबत, तर थँक्यू सो मच। बघा आता गरम गरम ताईनी मला पण वडापाव दिलेला आहे, मी आता टेस्ट करून सांगते कसा आहे। खरं सांगते इतकं टेस्टी आहे ना, मी उलव्यामध्ये आम्ही खूप जागेवरती वडापाव खाल्लेला आहे, पण यांचं नाव ऐकून होतं आम्ही, आणि आज आम्हाला बोलतो ना एक चांगला एक दिवस आमचा निघालेला आहे टेस्ट करण्यासाठी। इतका टेस्टी वडापाव आहे ना, खरंच खूप टेस्टी आहे। एकदा नक्कीच व्हिजिट करा, एकदा तुम्ही इथे आले ना तर तुम्ही नेक्स्ट टाईम इथे परत येणार वडापाव खाण्यासाठी। तर मित्रांनो, आता खूप जण वडापाव खाऊन चाललेत, तर मला म्हणजे राहावंच नाही वाटत, म्हणून आपण पण एक टेस्ट करायला घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय, स्नेहा एकदा दाखव। रा बघा, हा वडापाव आहे। या वडापावची प्राईज आहे 18 रुपये, आणि तुम्ही बघू शकता 2 टाईपच्या आपल्याला चटण्या भेटतात। एक लसूण चटणी भेटते, मी थोडीही घेतलेली आहे, आणि ही घरात बनवलेली आहे होममेड चटणी। आणि तुम्ही पहिला वडा बघा, वड्याची साईज बघा म्हटलं ना, दुसरे जर तुम्ही स्टॉलवरती गेलेत ना वडापाव खायला, तुम्ही हा वडा आहे ना तुम्हाला असा कालसर दिसेल। तर चला आता मस्तपैकी आपण टेस्ट करूया, या मित्रांनो वडापाव खायला। अप्रतिम। एक नंबर मित्रांनो, नक्की तुम्हाला ट्राय बनते, तुम्ही या इथे। पूर्ण ॲड्रेस ना डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, स्क्रीनवरती पण शो होते। खरंच अप्रतिम, काही चव एकदम अलगच आहे ना स्नेहा। तर हे बघा मित्रांनो, इथे दादा आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। कुठून आलेत तुम्ही इथे वडापाव खाय? सेक्टर 23 वरून। सेक्टर 23 मधला। मग तुम्ही माझ्या व्ह्यूअर्सला सांगू शकताय तुम्ही किती टाइम झाला इथे वडापाव खायला येते? माझ्या मित्रांनी मला सांगितलं होता की इकडे एक चांगल्या क्वालिटीचा वडापाव मिळतो। मी ऑलमोस्ट पूर्ण उलव्यामध्ये सगळीकडे ट्राय केलेला आहे, मला उलव्यामध्ये कुठेच वडापाव आवडला नाही। मी आज इथे टेस्ट करायला आलो, मला छान वाटलं। फर्स्ट टाइम आले का? मी आज फर्स्ट टाइम आलो, माझ्या मित्रांनी रेफर केलं होतं मला की तुम्ही इथे ट्राय करा, आवडेल तुम्हाला। कारण की मी बेलापूर, मला वडापाव आवडतो, मी बेलापूरला पण ट्राय केले आहे। उलव्यामध्ये मी जॉबच राहायला आलो, इथं खूप ठिकाणी मी ट्राय केलं पण मला कुठेच आवडला नाही। मी इथं खाल्ला, मला आवडला।
आणि याच्यामध्ये ऑइलचा प्रमाण पण कमी आहे, कमी ऑइली आहे, तो बेस्ट आहे खाण्यासाठी. अच्छा, मग माझ्या व्ह्यूअर्सला तुम्ही काय सांगणार, यायला पाहिजे का एकदा? 100% आलं पाहिजे, तुम्ही ट्राय करा एकदा, तुम्ही बघा, क्वालिटी चेक करा. कमी ऑइल मध्ये अगर तुम्ही ऑइली खात नसाल तर तुम्ही बघा, हे ऑइली आहे फूड, पण याच्यामध्ये तुम्हाला कमी ऑइल भेटेल, बेस्ट भेटणार. ओके, थँक्यू. मित्रांनो, फायनली आता तुम्हाला पूर्ण वडापावची रेसिपी दाखवली, आणि एकदा नक्की ट्राय करा, खरंच अप्रतिम टेस्ट आहे वडापावची. आणि थँक्यू सो मच दादा, थँक्यू ताई, थँक्यू आई, थँक्यू सो मच तुमचा सर्वांचा, कारण तुम्ही तुमची स्पेशल रेसिपी आज आमच्या व्ह्यूवरसोबत शेअर केली. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.